हजारो गाड्या रोज रात्री संध्याकाळी मुंबईमध्ये वेगवेगळ्या दुकानांना माल पुरवठा करण्याचं काम करतात. अशा प्रकारे मोठ्या प्रमाणामध्ये ही सगळी अर्थव्यवस्था कोलमडणारी ही वस्तुस्थिती आहे. वैद्यकीय सेवेचे अधिकारी त्याच्यामध्ये सामील होते आणि अशा परिस्थितीमध्ये मुख्यमंत्री थेट जरंगेंशीच बोलतात. त्याच्यामध्ये याच्या मधला दुवा कुणाच नाही, पण मुख्यमंत्र्यांनी जरंगेनंच खरं माहिती आहे की काय परिस्थिती आहे. आणि मुख्यमंत्री या सगळ्या आंदोलनावरती पूर्णपणे लक्ष ठेवून आहेत. पोलीस यंत्रणा या ठिकाणी सज्ज आहेत. समाजकंटकांनी या आंदोलनामध्ये घुसून काही त्रास देऊ नये याच्यासाठी गृह विभागही त्या ठिकाणी काम करते. अशा मल्टी टास्किंग कार्यक्रम मुख्यमंत्री या ठिकाणी राबवत आहेत, ही एक चांगली गोष्ट आहे. जरांगे पाटील यांचा जो मोर्चा आहे, त्यांच्या नेतृत्वाखाली जो मराठा मोर्चा मुंबईच्या दिशेने निघाला आहे, तो आता लोणावळा या ठिकाणी पुढे सरकला आहे आणि आता नवी मुंबईकडे त्याने कूच केलेला आहे. या मोर्चाच्या संदर्भात नवी मुंबईमध्ये कशा पद्धतीने नियोजन करण्यात आलं आहे, ही संपूर्ण व्यवस्था कशी असेल, ट्रॅफिकची व्यवस्था कशी असेल, जेवणाची व्यवस्था कशी असेल, राहण्याची व्यवस्था कशी असेल, त्याचबरोबर इतर अनेक बाबी ज्या आहेत की सरकारबरोबर बोलणं असेल किंवा पुढे मोर्चाचं नियोजन काय असेल, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ती नवी मुंबईमधले अनेक जे एपीएमसी मार्केटमधले बरीच मंडळी आहेत किंवा माथाडी कामगार जे आहेत ते सगळी व्यवस्था करतायत. मराठा समाजाचे जे काही मोठे लीडर्स आहेत ते देखील संपूर्ण व्यवस्था जी आहे ती या ठिकाणी करतायत. मराठा लीडर्स आणि त्याचबरोबर माथाडी कामगारांचे नेते जे आहेत नरेंद्र पाटील, आमदार नरेंद्र पाटील, हे देखील या संपूर्ण मोर्चाच्या नियोजनामध्ये सक्रिय सहभाग त्यांचा देखील आहे. काल त्यांच्या बैठका झाल्यात आणि नियोजन जे आहे ते कशा पद्धतीने या ठिकाणी केलं जाईल या संदर्भातला संपूर्ण निर्णय झाला आणि आज हजारो बांधव जे आहेत ते जरांगे पाटील यांच्या मोर्चाच्या पूर्वी नवी मुंबईमध्ये दाखल झाले. आपण नरेंद्र पाटील यांना या ठिकाणी विचारणार आहोत की या ठिकाणी तुम्ही नियोजन कसं केलेलं आहे. खरं म्हणजे मराठा चळवळीचे प्रणेते स्वर्गीय आमदार अण्णासाहेब पाटलांच्या निधनानंतर वेगवेगळ्या नेत्यांनी या मराठा चळवळीचा मध्ये भाग घेतलेला आहे. आज मनोज जरांगे जे करतात त्यांना मनापासून मी हार्दिक शुभेच्छा देतो. महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यात आणि तालुक्यामध्ये मुंबईमध्ये येत असताना त्यांची सोय व्यवस्थित होण्यासाठी आम्ही नवी मुंबई बाजार समिती आहे, व्यापारी प्रतिनिधी आहे, माथाडी कामगाराने वारणाराने काही 2-3 दिवसापूर्वी बैठका घेतल्या होत्या आणि त्या बैठकीच्या माध्यमातून आमचा कांदा बटाटा मार्केट जो सगळ्यात मोठा आहे, भाजीपाला मार्केट, फ्रूट मार्केट, मेवा मसाला मार्केट आणि दाणा बंदर असे 5 मार्केट आम्ही निवडले की ज्या मार्केटमध्ये त्या ठिकाणी या लोकांची रहिवाशांची राहण्याची सोय केलेली आहे, आम्ही तिथे जेवणाची सोय केलेली आहे. प्रत्येक मार्केटमध्ये कमीत कमी 30,000 ते 40,000 लोक जेवतील अशा प्रकारची सोय आहे. आणि बाजार समिती अन्नधान्य मार्केट जवळ असल्यामुळे यदा कदाचित जरी कमी पडलं तरी शेवटच्या वेळी आम्ही व्यापाऱ्यांना विनंती करून त्यांच्या गोदामातला माल काढून त्याचं आम्ही जेवण बनवू शकतो असं आमचं नियोजन आहे. शौचालयाचं एक खूप चांगली सोय आमचे नवी मुंबईचे महापालिकेचे आयुक्त नार्वेकर साहेब यांच्या माध्यमातून आम्ही करण्याचा प्रयत्न केलेला आहे. पनवेलचे आयुक्त देशमुख साहेबांकडनं काही शौचालय आम्ही त्या ठिकाणी मागवलेले आहेत, काही बाजार समितीने सोय केलेली आहे. तर अशा प्रकारे राहण्याची आणि त्यांच्या जेवणाची आणि त्यांची शौचालयाची सोय केलेली. साधारणतः मोर्चा जो आहे तो आजचं नियोजन असं आहे की ते उद्या दिवसभर असेल, या ठिकाणी जे जरांगे पाटील आहेत त्यांची सभा होईल आणि तो मुंबईकडे कूच होईल. समजा सरकारच्या वतीनं मोर्चा जर या ठिकाणी थांबवण्यात आला तर त्यासाठी काही नियोजन करण्यात आलं आहे. आजच्या घडीला तर आजची रात्र हाच आम्हाला निरोप आहे. आजच्या रात्रीलाच सगळे आंदोलन करते, मोर्चे करते नवी मुंबईमध्ये येऊन थांबणार आहेत आणि उद्या सकाळी मुंबईला जाणार आहेत. अजूनही मुंबईला जाणार का नाही जाणार याच्याबद्दलची काही आम्हाला कल्पना नाही आहे. परंतु जर राज्य सरकार किंवा मनोज जरांगेंनी या ठिकाणी नवी मुंबईमध्ये थांबण्याचा जरी निर्णय घेतला तरी आम्ही माथाडी कामगार अण्णासाहेब पाटलांचा कामगार वर्ग नवी मुंबईकर आम्ही सर्वजण एकत्रपणे त्यांची काही दिवसाची राहण्याची किंवा जेवणाची सोय तरी व्यवस्थित होईल याच्यासाठी आम्ही प्रयत्न करू. पण साधारणतः नवी मुंबई हे महाराष्ट्रातलं सगळ्यात मोठं मार्केट आहे, विशेषतः भाजीपाला असेल, फळं असेल आणि इतर सगळ्या ज्या जीवनावश्यक वस्तू आहेत त्या जीवनावश्यक वस्तूंचं एक मोठं मार्केट आहे. साधारणतः समजा जर हा मोर्चा जर या ठिकाणी नवी मुंबई परिसरामध्ये जर 3 ते 4 दिवस सोमवारपर्यंत राहिला तर काय परिस्थिती या ठिकाणी येऊ शकते, मग त्याचं नियोजन बाजार समितीने कसं केलं? बघा, पहिले आपल्याला कल्पना आहे की MMRD झोन
हा पूर्ण MMRDA मध्ये कोट्यवधी लोक राहतात, त्यांना सगळा अन्न पुरवठा दैनंदिन नवी मुंबई FMC मार्केटमधून होतो. याची फार मोठी उलाढाल आहे, ज्याच्यामध्ये काही हजारो गाड्या परराज्यातनं येतात, हजारो गाड्या रोज रात्री संध्याकाळी मुंबईमध्ये वेगवेगळ्या दुकानांना माल पुरवठा करण्याचं काम करतात. अशा प्रकारे मोठ्या प्रमाणामध्ये ही सगळी अर्थव्यवस्था कोलमडणारी ही वस्तुस्थिती आहे. कारण मुंबईमध्ये, नवी मुंबईमध्ये आज सगळ्या मार्केटमध्ये गाड्या, जीप, ट्रक, बसेस आणि लोकं जर राहिली तर मग बाहेरगावच्या गाड्या येऊ शकत नाही, माल घेऊन तो खाली येऊ शकत नाही, आणि माल भरल्या भरून परत तो माल मुंबईमध्ये जाणार, जायची अडचण निर्माण होईल. मुंबईमध्ये मुंबईलाही याचा ताण डेफिनेटली त्या ठिकाणी सहन करावा लागेल. मला वाटतं की राज्य सरकार या सगळ्या घडामोडीचा विचार करून लवकरात लवकर जरंगे पाटलांचे जे मूळचे मुद्दे आहेत, जे त्यांचे विषय आहेत, त्यांना मार्गीच लावतील तर योग्य राहील. परंतु जरी इथं 3 दिवसाचा मुक्काम जरी महाराष्ट्रातील मराठा समाजाने नवी मुंबईमध्ये APMC मार्केटमध्ये केला, तरी आम्ही सगळेजण ताकदीनं त्या सर्वांना 2 वेळचं तर व्यवस्थितपणे जेवण मिळेल याच्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. साधारणतः उद्याचा कार्यक्रम कसा या ठिकाणी नियोजन केलेलं आहे, त्या संदर्भात काय सांगताय? मला आजचं नियोजन तर माहितीये की आज उशिरापर्यंत मनोज जरंगे पाटील हे नवी मुंबईमध्ये येतील. आमच्याच मातणी भवनच्या साठी समोरच त्या ठिकाणी मोठी सभा या ठिकाणी संध्याकाळची आयोजित केलेली आहे रात्रीची. आता ती केल्यानंतर सकाळी मला वाटतं कुठेतरी झेंडावंदनाचा कार्यक्रम, नवी मुंबईचे जे समन्वयक आहेत त्यांनी काहीतरी झेंडावंदनाचा कार्यक्रम कुठेतरी आयोजित केलेला आहे. तो झेंडावंदनाचा कार्यक्रम झाला तर ते मुंबईच्या दिशेला सुरू करतील असं मला आता तर माहिती आहे. कारण आता नवी मुंबईचे जे आयोजक आहेत त्यांच्याकडनं खरी बातमी आणि व्यवस्थित बातमी तुम्हाला त्याकडनं कळेल. साधारणतः तुम्ही मराठा, जे सकल मराठा मोर्चा आहेत, त्याच्यामध्ये तुमचं नियोजन होतं तेव्हा तुम्ही सक्रिय होतात, आता देखील तुम्ही या ठिकाणी सक्रिय आहेत. ज्या भूमिका आहेत त्या तुम्ही सरकारला या ठिकाणी, तुमची सरकारबरोबर चर्चा झाली आहे का? सकल मराठाच्या वेळी तुम्ही देखील सरकारबरोबर चर्चेला होते. आता ज्या जरंगे पाटलांचा मोर्चा जो आहे तो या ठिकाणी येतो आहे, तर साधारणतः सरकारला तुम्ही कल्पना दिली आहे का की कशा पद्धतीने हा मोर्चा आहे आणि तुम्हाला जे आहेत ते मोर्चाला जे आहे ते सामोरं जावं लागणार आहे? खरं म्हणजे या वेळेच्या आंदोलनामध्ये एकदमच वेगळं वेगळं आपण पाहायला मिळतं की नेता एक आहे आणि ते फक्त मुख्यमंत्र्यांशी बोलतात, त्याच्यामुळे मध्ये कोणीच नाहीये आणि मध्ये कोणी जात पण नाहीये आणि मध्ये कुणाला जायची गरजही लागत नाही. कारण जरंगे पाटलांच्या मध्यस्थी करण्यासाठी राज्याचे काही मंत्री येऊन गेलेत, माजी मंत्री येऊन गेलेत, काल परवा बच्चू कडू साहेब होते, अजून एक त्यांचे वैद्यकीय सेवेचे अधिकारी त्याच्यामध्ये सामील होते, आणि अशा परिस्थितीमध्ये मुख्यमंत्री थेट जरंगेंशीच बोलतात, त्याच्यामध्ये याच्या मधला दुवा कुणाच नाहीये. म्हणून मुख्यमंत्र्यांनी जरंगेनंच खरं माहितीये की काय परिस्थिती आहे, आणि मुख्यमंत्री या सगळ्या आंदोलनावरती पूर्णपणे लक्ष ठेवून आहेत. कुठे गालबोट लागता का म्हणे याच्यासाठी पोलीस यंत्रणा या ठिकाणी सज्ज आहेत. समाजकंटकांनी या आंदोलनामध्ये घुसून काही त्रास देऊ नये याच्यासाठी गृह विभागही त्या ठिकाणी काम करते. अशा मल्टी टास्किंग कार्यक्रम मुख्यमंत्री या ठिकाणी राबवत आहेत, ही एक चांगली गोष्ट आहे. आपण पाहिलं तर नरेंद्र पाटील यांनी या ठिकाणी संपूर्ण नियोजन जे आहे ते जरंगे पाटील यांच्या सभेचं आणि या ठिकाणी मार्केट, विशेषतः मार्केट कमिटी आणि APMC हा संपूर्ण परिसरामध्ये व्यवस्थापन कशा पद्धतीने या ठिकाणी केलं जाणार आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रातून जो मराठा समाज येणार आहे त्यांच्या राहण्याची व्यवस्था असेल, जेवणाची व्यवस्था असेल, ती कशा पद्धतीनं सर्व मिळून या ठिकाणी होते आहे ती देखील माहिती जी आहे ती यांनी या ठिकाणी दिलेली आहे. प्रगणेश कृष्णाचा प्रफुल्ल साळुंके, लेट्स सांग.